आज मोदीजींसारखा एक विजनरी प्राइम मिनिस्टर मिळाल्यानंतर आमच्या लघु उद्योगाची व्याख्या बदलण्यापासून तर आमच्या स्टार्टअपची इकोसिस्टम तयार करण्यापर्यंत इतके वेगवेगळे निर्णय या ठिकाणी त्यांनी घेतले आणि विशेषतः कॅपिटल मिळालं पाहिजे या दृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना या मोदीजींनी सुरू केल्या. आणि आपण जर बघितलं असेल तर यापूर्वी बँका असतील, सरकार असेल, उद्योगाला मदत करायचे पण भाव काय असायचा? भाव असायचा उपकाराचा, भाव असायचा की जणू काय कुठल्या तरी चोराला मदत करतो अशा भावाने मदत करायचे. पण पहिल्यांदा केंद्र सरकारने सांगितलं की उद्योग आणि व्यापार दे आर अवर स्टेक होल्डर्स, त्यांचे स्टेक होल्डर्स आहेत. कारण राजजींनी सांगितल्याप्रमाणे हे जॉब क्रिएट करतात, हे वेल्थ क्रिएट करतात आणि वेल्थ आणि जॉब क्रिएट झाले तरच देश पुढे जाऊ शकतो. वेल्थ आणि जॉब क्रिएट झाले तरच तुम्ही सोशल सेक्टरला फंडिंग करू शकता. आणि म्हणून पहिल्यांदा इक्वल स्टेक होल्डर म्हणून या देशामध्ये व्यापार आणि उद्योगाकडे पाहायला सुरुवात केली. आणि तशा प्रकारचे निर्देश बँका असतील, वित्तीय संस्था असतील यांना देखील देण्यात आले आणि त्याचा परिणाम आज देशामध्ये आपल्याला दिसतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी प्रगती आपण करतोय, आज ज्या प्रकारे भारत हा ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायला लागलेला आहे आणि मला असं वाटतं की काही निर्णय याचा उल्लेख झाला या ठिकाणी इतके महत्वाचे आहे की काही पार्ट्स करता केवळ इंडिजिनस मॅन्युफॅक्चरर्सलाच प्रेफरन्स दिला जाईल. फेज आउट करून काही गोष्टी डिफेन्स सेक्टरच्या या इम्पोर्ट करता जाणार असेल तर इथे येऊन बघवा. त्याकरता एफडीआय आणायचं असेल तर तुम्हाला 100% एफडीआय अलाव करू. बट देश शुड बी मॅन्युफॅक्चर्ड हिअर आणि त्याचं टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पूर्ण झालं पाहिजे. असं नाही आहे की तुमची टेक्नॉलॉजी तुम्ही इथे बनवलं सगळा इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीच्या भरोशावर सगळा पैसा घेऊन दिले, नाही चालणार. तुम्हाला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करावी लागेल, आयपीचाही पैसा इथेच असला पाहिजे. अशा प्रकारची जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर असेल किंवा ज्या प्रकारे या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात भर दिला, आज जे इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग हे सरकार करतंय, कोरोनाच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंग कमी नाही होतं, वाढवलं इतक्या मोठ्या प्रमाणात. आणि आपल्याला माहिती आहे की इन्फ्रास्ट्रक्चर स्पेंडिंगने कोर इंडस्ट्रीला तर मदत होतेच पण 38 प्रकारच्या वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला मदत होते, त्याची डिमांड क्रिएट होते, त्याच्या माध्यमातून त्या 38 इंडस्ट्रीतनं मोठ्या प्रमाणात जॉब क्रिएशन होतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला लक्षात ठेवून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायला हातात घेतलं. आणि यासोबत जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर तयार होते, शेवटी आपण जगाच्या पाठीवरचे प्रगत देश बघितले तर जवळजवळ सगळ्या प्रगत देशांचा जो विकासाचा मार्ग आहे इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट, अशा प्रकारचं एक इन्फ्रास्ट्रक्चर लेड डेव्हलपमेंट ही देखील भारतामध्ये मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाली. आणि ईज ऑफ डुईंग बिझनेस हा एक इतका महत्वाचा घटक मोदीजींनी या ठिकाणी अतिशय पाठपुरावा करून, जो मुख्यमंत्री होतो सातत्याने या परमिशन्स कमी करा, या परमिशन्स कमी करा, या परमिशन्स काढून टाका, या क्षेत्रात तुमच्याकडे 40 परमिशन लागताय, इथे 1 वर्ष लागताय, इथे 6 महिने लागताय, हे 15 दिवसावर आणा, हे सगळं इलेक्ट्रॉनिक मोडवर टाका. असं करत करत इतक्या मोठ्या प्रमाणात इज ऑफ डुईंग बिझनेस हा आपल्या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून लागू झाला. त्याचा परिणाम काय? मी आजच कालच काही आकडेवारी बघत होतो तर बघा एफडीआयचं क्षेत्र असेल, एक्सपोर्टचं क्षेत्र असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात 4 बिलियनवरून 83 बिलियनवर आमची केवळ 7 वर्षात ही जी काही जंप आहे, फेनॉमिनल जंप आहे, एवढी जंप कुठल्याच देशामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही.